ताजा बातम्या आणि अपडेट्ससाठी 9 न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. चांदवड शहरासह तालुक्यातील छोटे मोठे व्यावसायिक व मोठमोठे व्यापाऱ्यांची अर्थवाहिनी समजल्या जाणाऱ्या चांदवड मर्चंट बँकेची 15 मार्चला संचालक पदासाठी निवडणूक होणार आहे. गेल्या 25 ते 30 वर्षापासून माजी आमदार श्री शिरीष कुमार कोतवाल यांचे बँकेवर वर्चस्व असून महाराष्ट्रात 2 नंबरवर असलेली व 100 कोटीहून अधिक ठेवी असलेल्या या बँकेत याही वेळेस आपली सत्ता कायम ठेवण्यासाठी नवे आणि जुने यांचा योग्य संगम साधून माजी आमदार श्री शिरीष कुमार कोतवाल यांच्या नेतृत्वात सहकार पॅनल तयार करण्यात आले. आज चांदवड येथील छत्रपती शिवाजी चौक येथील विघ्नहर्ता गणेश मंदिरात नारळ वाढवून तसेच नानावली दर्गा येथे चादर चढवून निवडणुकीच्या प्रचाराचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी शिरीष कुमार कोतवाल आणि डॉक्टर आत्माराम कुंभार्डे यांनी आपले मनोगत व्यक्त केले. आपण अनेक संस्थांचं या ठिकाणी डोळ्यासमोर मी मगच सांगितलं, उदाहरण पण तुम्हाला सांगितली की संस्था बुडायला वेळ लागत नाही. राजकीय जोडे ही शहराची संस्था, ही बाहेरच्यांची नाहीये. बाहेरच्या लोकांनी येऊन या ठिकाणी या संस्थेत राजकारण करू नये. यांना या पद्धतीने व्यापारी मंडळांना व्यापार त्या ठिकाणी व्यापार करू द्या. व्यापारी मंडळांची जी बँक आहे त्यांनीच चालवावी ही खऱ्या अर्थानं आमची धारणा आहे. मागच्या वर्षी नंदू काका, मागच्या 5 वर्षाला तुम्ही मला म्हटलं होतं की तुम्हाला काही इंटरेस्ट आहे का या ठिकाणी मर्चंट बँकेमध्ये. मी त्यांनी स्पष्टपणे सांगितलं, ही सगळ्या समाजाची बँक आहे आणि अतिशय तुम्ही जिव्हाळ्याने या ठिकाणी पुढे नेलेली आहे. कारण ही बँक पुढे नेत असताना किती त्रास झालेला आहे या संचालक मंडळाला माहिती आहे. आणि कुठलीही बँक चालवताना अनुभवी संचालक लागतात, पोरासोरांचं काम नाही. समोरच्यांनी खऱ्या अर्थानं कळून घेतलं पाहिजे आणि भविष्यामध्ये येणाऱ्या 20 तारखेला 18-0 राहिल्याशिवाय, गोड्या झाल्याशिवाय राहणार नाही ही मला खात्री आहे. ज्या बँकेचं एनपीए 0 आहे, ज्या बँकेच्या ठेवी 100 कोटीच्या पुढे गेलेल्या आहे आणि ज्या बँकेचं स्वप्न या ठिकाणी आहे की भविष्यामध्ये जिल्ह्याचं नेटवर्क या ठिकाणी वाढवायचं आहे. आज वडाळ्याने 1 शाखा आहे, नेमिनातला 1 शाखा आहे आणि मुख्य शाखा आपली शहरामध्ये आहे. भविष्यामध्ये मार्केट कमिटीमध्ये 1 शाखा काढायची आहे, त्यांना उमराळ्याला 1 शाखा काढायची आहे आणि तालुक्याच्या मोठ्या गावांना त्या ठिकाणी आपली संस्था पोहोचवायची असेल तर या ठिकाणी ऐऱ्या गऱ्याच्या ताब्यामध्ये संस्था देऊन चालणार नाही. खमक्या लोकांच्या अनुभवी लोकांच्याच ताब्यात द्यावा. नंबर 1ची बँक कुठली असेल तर ती चांदवड तालुक्यात आपली चांदवड मर्चंट बँक. हे देखील या ठिकाणी मी तुम्हाला अभिमानाने सांगू शकतो आणि त्या बँकेमध्ये माझ्या विचाराचे की माझे मित्र सगळे काम करत आहे याच्या एवढी अभिमानाची गोष्ट तुम्हाला ना मला कुठली असली पाहिजे हा देखील सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे. राजकारण करावं, राजकारणाच्या ठिकाणी राजकारण करा. बोलवायचं ना नारळ फोडायला सभासदांना बोलवा, खायला गाल्यांना बोलून बँकेच्या मध्ये पोट घालण्याचा प्रयत्न करू नका. हे देखील मला तुम्हाला ठणकावून सांगायचं आहे. मत मागायचे ना त्या सभासदांच्याकडे जा, लिंबेल मत मागा, तुमच्या कामावर मत मागा. नाही तर मध्यंतरी माझ्या काळात एक गोष्ट आली, एक संचालक काय तर चेअरमन त्या जागा पण करा. अरे ही संस्कृती व्यापाराची, व्यापाराच्या किंवा व्यापाराच्या तोंडामध्ये बोलण्यामध्ये ही मिठास असली पाहिजे, डोक्यावर बर्फ असला पाहिजे. त्यावेळेला व्यापार आणि व्यापार वृद्धी वाढतो. चांदवड मर्चंट्स बँक ही चांदवड गावाची आणि तालुक्याची ही अर्थवाहिनी आहे आणि अर्थकारणाचा कणा आहे. या अर्थकारणाच्या कणाला जर कोणी हात लावण्याचा प्रयत्न केला तर त्याची गळती जाणार नाही याची गोष्ट देखील लक्षात ठेवा, त्याची गोष्ट देखील लक्षात ठेवली पाहिजे. राजकारणासाठी आम्ही थांबलो नाहीये. ठीक आहे, याच्या बऱ्याचशा संचालकांची मात जमणार नाही, मतभेद असू शकतील परंतु मनभेद नाहीये. म्हणाल आणि एकत्र होते. मी तुम्हाला एक प्रसंगी सांगतो, आमच्या मनामध्ये एकच गुणगात आहे की ही 25 वर्षापूर्वी 30 वर्षापूर्वी जेव्हा मी राजकीय जीवनामध्ये आलो, अशोक काकांचं बोल धरून मी त्या काळामध्ये आलो, मला हे स्वीकारणं कधी आवडेल, त्यावेळी मर्चंट बँक गावची 5-7 कोटीची देखील नव्हती. आज ही मर्चंट बँक जवळजवळ 108 कोटीची गेली आहे आणि ह्या येणाऱ्या 5 वर्षाच्या पिरियड मध्ये याच्यामध्ये दुप्पटीने आपल्याला भर टाकायची. ही बँक जिल्ह्याची नव्हे पण एकदा राज्याचे आदर्श करून दाखवायचे ही खुणकाट या सगळ्यांनी मानली. यंदाच्या टर्म मध्ये देखील आपले वर्चस्व कायम ठेवण्यासाठी माजी आमदार श्री शिरीष कुमार कोतवाल यांचे निकराने प्रयत्न सुरू आहेत.
त्यामुळे यंदाची निवडणूक ही आम्हीच जिंकणार असा विश्वास शिरीष कुमार कोतवाल यांनी व्यक्त केलाय. नाईन न्यूज साठी प्रतिनिधी धनंजय पाटील, चांदवड.